विजय असो. आपकी वा मंत्री सन्माननीय शिवाजीराजे कर्डिले साहेब, त्याचप्रमाणे महायुतीच्या ज्यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं, उपस्थित असलेले शिवसेनेचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष हॅलो कॅमेरा लावतो. या जिल्ह्यामध्ये ती परंपराच आहे, कारण विखेंना नेस्तनाभूत करण्याचा सातत्यानं माननीय पवार साहेबांकडून प्रयत्न झाला, आज नाही झाला तो. आणि जिल्ह्याच्या मग असंतुष्ट लोकांची बोट बांधायची आणि त्यांना फक्त शिमला करायला लावायचा. परंतु हे करताना जिल्ह्यासाठी योगदान काय आहे? MIDCसाठी योगदान आलं आहे, जिल्ह्याचा पाणी प्रश्न सोडवण्याकरता योगदान आलं आहे. कुकडीचा कालवा 1400 क्युसेक्स 800 क्युसेक्स 900 क्युसेक्स तुम्ही करून ठेवला. असे अनेक प्रश्न आहेत जिल्ह्याच्या संदर्भामध्ये. एक उदाहरण मान आपण देत, KK रेंजचा प्रश्न का प्रलंबित राहिला? तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री होता का नाही? मग KK रेंजेसवर तुम्ही आता भाषण करता, मग संरक्षण मंत्री असताना KK रेंजेसचा प्रश्न का निकाली काढला नाही आपण? याचा खुलासा करा ना तुम्ही लोकांना. म्हणून आयात केलं उमेदवार उभा करून तुम्हाला निवडणूक करायची आहे, तर तसं काही जिल्ह्या जनतेकडे दुधखुळी नाही आहे. तुमचे सगळे जे मनसुबे असतील, 19 जिल्ह्या जनतेने धुळीस मिळवलेले होते. यावेळीसुद्धा आमच्या महायुतीचा उमेदवार जो आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतो आहे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील, आमचे नेते देवेंद्रजी असतील, अजितदादा आहेत, या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे मला वाटतं माझा व्यक्त विश्वास जो आहे तो डॉक्टर सुजय माझा मुलगा म्हणून सांगत नाही मी, ते खासदार म्हणून त्यांनी जे केलेलं काम आहे, आम्ही जिल्ह्यात सुरू केलेला जो विकासाचा यज्ञ आहे, मला वाटतं गेल्या गत निवडणुकीपेक्षाही जास्त मतं निघेल निवडून येईल. मला वाटतं तेच उत्तर पवारांच्या ह्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या या सगळ्या नकारात्मक भूमिकेला लोक देणार आहे. माझं म्हणणंच आहे ना, कोणतं सकारात्मक काम या जिल्ह्यासाठी केलं त्यांनी सांगावं. मी तुम्हाला साधा प्रश्न केला, देशाचे संरक्षण मंत्री होते, मग KK रेंजेसचा प्रश्न का प्रलंबित राहिला? याचं जरी त्यांनी उत्तर दिलं जनतेला कळेल ना. असं आहे की MIDC काही लोकांनी ती ठेकेदारीसाठी त्याचा वापर केलेला आहे. ते ठेकेदार कोण आहेत, भंगाराचा व्यवहार कोण करत आहे, भंगार माफिया कोण आहेत, तिथं MIDC आमचाच माल घेतला पाहिजे सिमेंट काँक्रीटचा, हे सगळं आता आमच्या समोर आहे. पण आम्ही कधी त्याकडे पाहिलं नाही, पण आता पाहावं लागेल. हे सगळे जे ठेकेदार आहेत माफिया आहेत यांचा बंदोबस्त करावाच लागेल. पण मुद्दा तो महत्त्वाचा नाही आहे. मुद्दा महत्त्वाचा काय आहे की MIDC जी निर्माण करण्यासाठी जो पुढाकार घ्यावा लागतो, 2.5 वर्ष सरकार सत्तेमध्ये महाविकास आघाडीत होतं ना, मग तुम्हाला कुठे थांबवलं होतं MIDC काढायला? रिमोट कंट्रोल जो ज्यांच्याकडे होता त्यांच्याच पक्षात उमेदवार तो उभा राहतो आहे. 2.5 वर्षामध्ये जिल्ह्याची एक MIDC करता एक वीट सरकली नाही, एक बाहेरचा उद्योग येऊ शकला नाही, किंबहुना सुपर MIDCत आलेलं जॅपनीज क्लस्टर ते तुम्ही घालवण्याचा प्रयत्न तुम्ही पाप करतायत, MIDCचा विस्तार थांबलेला आहे, याचं हे पाप कोणाच आहे? या उलट महसूल मंत्री मी झाल्याच्यानंतर मला मिळालेली संधी जी होती ती आमचे नेते आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही आता 3 MIDC करता जिल्ह्यामध्ये जमिनी दिल्या. त्या जमिनी फक्त दिल्या नाहीत, अतिशय विनामूल्य आणि कमी किमती दिल्या, यासाठी की बाहेरचे उद्योग अधिक आकर्षित व्हावेत, हा पहिला भाग. दुसरा, आता जिल्ह्या महाराष्ट्रातलं जे मोठे डिफेन्स क्लस्टर तयार होत आहे, नागपूर नगर आणि रत्नागिरी या ठिकाणी आता डिफेन्सचं मोठं क्लस्टर उभं राहत आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग येतील, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो.